नमस्कार. पुण्यात पहिलाच पाऊस झाला आणि या पावसामुळे पुन्हा 2 ते 3 तास थांबलं. याच्यामध्ये रस्त्यावर प्रचंड प्रमाणामध्ये पाणी साठलेलं होतं. अनेक ठिकाणी झाडं पडली, अनेक ठिकाणी जुन्या वाड्याच्या भिंती पडल्या. आणि मग आम्ही स्मार्टपणे, स्वच्छपणे, सुंदरपणे हे सगळे पारितोषिक आज घेतोय आम्ही महानगरपालिकेच्या माध्यमातून. परंतु आज टिंगरे नगर असेल, विश्रांतवाडी असेल, अनेक लोकांच्या घरामध्ये पाणी, नवी पेठ असेल, लोह्यानगर असेल, कोथरूडमध्ये काय परिसर असेल, पर्वतीमध्ये असेल, ह्या सगळ्या भागामध्ये गुडघ्यापेक्षा जास्त पाणी रस्त्यावर होतं आणि प्रचंड मनस्ताप पुणेकरांना आज झालेला दिसतोय. आणि मग ह्या स्मार्ट पुण्यामध्ये मग नुसतेच आपण टेंडर काढतोय का? म्हणजे टेंडर कोण घेतोय, कोण्या टेंडरमधला टक्केवारी घेतोय, आणि हा सगळा अभ्यास केला तर आपण पुणेकरांनी आता लक्षात ठेवलं पाहिजे की येणारा काळ आपण जर टक्केवारीवाल्यांच्या मागे राहायचं का, पुणेकरांच्या हिताच्या बाजूने राहणाऱ्या माणसांकडे राहायचं, हा शोध पुणेकरांनी घेतला पाहिजे. आज ज्या पद्धतीनं पुणे तुंबलंय त्याच्यामध्ये मग नाले सफाई असतील, पावसाळी जाळ्या असतील, ह्या टेंडरमध्ये प्रशासनाबरोबर कोणकोण लोक काम करतात ह्या टेंडर प्रक्रियेमध्ये याचाही विचार झाला पाहिजे. आज अनेक वर्तमानपत्रांमध्ये टक्केवारीतलं पुणे किंवा नाले सफाईमध्ये टक्केवारी हा सगळा विषय बघितला तर आपण प्रचंड प्रमाणामध्ये आज या भ्रष्टाचारामुळे आपलं पुणे तुंबलेलं आहे, ह्याच आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. माझी पुणे महानगरपालिका आयुक्तांना विनंती आहे की आपण ह्याच्याकडे लक्ष देऊन पुण्यामध्ये साठलेलं पाणी, नाले सफाई ह्या सगळ्यामध्ये ज्या पद्धतीनं टेंडरमध्ये कर्मचाऱ्यांनी कामं करून घेतली का, अधिकाऱ्यांनी कामं करून घेतली का, नाले सफाई खऱ्या अर्थानं साफ झाले का, पावसाळी पावसाळी चेंबर साफ केलेत का, काही वृक्ष आहेत ते काय फांद्या पडायला लागल्यात त्या छाटून घेतल्यात का, काही भिंती आज पडतील, काही लोक अपघात बी होऊ शकतो, या सगळ्याचा सारासार विचार करून आयुक्तांनी याच्याकडे लक्ष घातलं पाहिजे. आणि येणाऱ्या पुढच्या काळामध्ये स्मार्ट पुणे आणि पुणे स्वच्छ पुणे सुंदर पुणे आपण नुसतंच वर्गणा करतोय, पण याच्या मागे पुणेकरांना चांगल्या पद्धतीचं जीवनमान राहण्याकरता आपण याकडे लक्ष द्यावं अशी माझी आयुक्तांना या निमित्तानं विनंती. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.